2020 शुक्रवारी महाराष्ट्र बंदचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये संविधान संवर्धन समिती, वेगवेगळ्या जनसंघटना, लोकशाहीवादी पक्षाच्या वतीनं आम्ही निर्माण केलेली आहे. आणि आमचा जो उद्देश आहे की या देशामध्ये जो कायदा आता लागू केलेला आहे केंद्र शासनाने, NRC आणि कॅप याच्या विरोधामध्ये आम्ही या कायद्याचा विरोध करण्यासाठी उतरलेलो आहोत. या नंदुरबार जिल्ह्यामध्ये भव्य असा मोर्चा व्हावा अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. परंतु 24 तारखेला जो महाराष्ट्रव्यापी बंद पुकारण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही पण सहभागी आहोत. आणि आमचं असं म्हणणं आहे की हा कायदा दलित, आदिवासी, धार्मिक अल्पसंख्याक आणि भटक्या जमातींना धोका पोचवणारा आहे, त्यांचं अस्तित्व नष्ट करणारा आहे. आणि भारतीय राज्यघटनेने जे अधिकार आम्हाला दिलेले आहेत मागासवर्गीय समूहाला ते नाकारणारा हा कायदा आहे. देशामध्ये एका बाजूला आर्थिक परिस्थिती ढासळलेली असताना, बेरोजगारी वाढलेली असताना, महागाई वाढलेली असताना या कायद्याची गरज नव्हती. परंतु फोडा आणि झोडा या नीतीचा अवलंब करण्यासाठी या सरकारने तो कायदा आणलेला आहे, त्याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. देशामध्ये जी परिस्थिती निर्माण केलेली आहे केंद्र सरकारने, मूळ जो प्रश्न आहे शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक, तरुण यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी जो जसं नोटाबंदीचा कायदा केला, GST कायदा केला आणि आता नागरिक सुधारणा जो कायदा केलेला आहे तो बहुसंख्य हिंदू आणि अल्पसंख्याक भटक्या जाती जमातीच्या विरोधात आहे. जे राज्यघटनेने जो अधिकार दिलेला आहे ते राज्यघटना केंद्र सरकार नाकारते, त्याची पायमल्ली करते. राज्यघटना, संविधान घटना अबाधित राहावी आणि या देशातील सर्व नागरिकांना नागरिक म्हणून सगळ्यांना अधिकार मिळावं आणि म्हणून या देशामध्ये जे आंदोलन चाललेले आहे त्याचाच भाग म्हणून जे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरने जे महाराष्ट्र बंद लिहिले त्याला पाठिंबा म्हणून सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष आणि पुरोगामी संघटनेच्या वतीनं आम्ही या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये बंदचा हक आम्ही दिलेला आहे. याच्यापुढे बंद 24 तारखेला झाल्यानंतर आमच्या केंद्र सरकारला इशारा देण्यासाठी आणि आमची भूमिका काय आहे राज्यघटनाप्रमाणे याचा जनतेच्या वतीनं येत्या काही दिवसामध्येच महामोर्चाचं आयोजन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करणार आहोत. त्याच्यासाठी विविध या जिल्ह्यामध्ये ज्या पुरोगामी संघटना आहेत आणि पुरोगामी पक्ष आहेत धर्मनिरपेक्ष यांना एकत्र करून या जातीवादी धर्मांच्या बाजू घेणाऱ्या केंद्र सरकारला निषेध करण्यासाठी आणि हा कायद्याला आम्ही कडवा विरोध करण्यासाठी जनमत निर्माण करून आम्ही जनआंदोलन उभारणं करण्यासाठी हा पुढचा पाऊल आम्ही आयोजित केलेला आहे. देश के अंदर जो NRC कॅप एक कायदा, काळा कायदा जो लागू किया गया है, इसका हम कड़क निषेध करते हैं और इसका विरोध करते हैं. ये कायदा इसलिए लागू किया जा रहा है, ये सरकार यहाँ बेरोजगारी और देश के अंदर जो विकट परिस्थिति निर्माण हुई इसको डाइवर्ट करने के लिए, दिशा भूल करने के लिए ये कायदा लागू किया गया है. तो इसका हम ऑल इंडिया मुस्लिम OBC ऑर्गेनाइजेशन की तरफ से इसका हम जाहिर निषेध करते हैं. यस, देश के अंदर जो पवित्र जगह है जहाँ शिक्षण, एजुकेशन लिया जाता है, उस विद्यार्थी के ऊपर, उस स्टूडेंट के ऊपर इन्होंने अत्याचार, जुल्म किया, इनको जान से मारे गया. GNU के यूनिवर्सिटी के अंदर भी बच्चों के, विद्यार्थी के ऊपर जो मारहाण हुई, अत्याचार हुआ, उसका भी हम OBC ऑर्गेनाइजेशन की तरफ से हम इसका निषेध करते हैं. और 24 तारीख को आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब ने जो बंद पुकारा है उसके अंदर हम शामिल है, हमारा इसको जाहिर पाठिंबा है. दिनांक 24/1/2020 रोजी शुक्रवारी महाराष्ट्र बंदाचे हाक महाराष्ट्रातले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी बंदचे हाक दिले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व व्यापारी असतील, दुकानदार असतील, त्यांना कडकडीची आमची एक अशी विनंती आहे की या कायद्याला आमचा विरोध आहे म्हणून आम्ही 24 तारखेला बंद करतो आहे. त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही सर्व आदिवासी
जे तालुके आहे नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुके तिथं सर्वांनी मिळून बंदचे प्रतिसाद द्यावं अशी आमची एक विनंती आहे.